पालकांच्या मदतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. ज्या शेतकऱ्यांच्या नावाच्या जमिनी नाहीत अशा शेतकऱ्यांना हा निधी वाटप करण्यात आला. यात तलाठी बँक अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर 8 दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. ग्रामीण भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. या रस्त्यांवरच 2-3 वर्षात डांबरीकरण करण्यात येईल. पर्यटकांना आकर्षित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवाराची कामेही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत असं त्यांनी यावेळी म्हटलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्यावर अन्याय व्हायला नको, तसेच मुस्लिम समाजालाही आरक्षण दिलं गेलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. शक्य असेल तेवढा जिल्हा आपण येऊ. आणखी बाकीचा जो पैसा आहे तो आपण मंत्रालयातून जाऊन बांधकाम खात्याकडनं अधिकचा मंजूर करून घेऊ, त्यांना प्रस्ताव देऊ. अशा पैसा निर्णय आणखी तर 2 मिनिटं आपल्याला नव्हे आज घेतले. आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विकासामध्ये मागच्या वेळेला जी वस्तू होती ती आज नाही आहे, ती आज नाही आहे. तेव्हा देखील आपण जलसंधारणाला पुन्हा प्राधान्य देतो. शक्य होईल तेवढे अधिक जलसंधारणाच्या माध्यमातून ते बंधारे बांधणे, तलाव खोदणे हे आपण याला सातत्य देतो आहे. आणि त्या प्रत्येक तालुक्यामध्ये 1-1 देऊन त्या पॉकेट मशीनच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये गाळ काढणे, नद्यांचा गाळ काढणे, उत्तम करणे, तलाव काढणे, निर्माण करणे अशा वेळेचं काम आपण स्वतः साधा करतो आहे जिल्हाच्या माध्यमात. ते आणखी जे भागानं भाड्यांना घेण्यापेक्षा आणि कोणाकडनं पैसे देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या बाकीचे आपण जाऊन पॉकेट मशीन दाखवले आणि ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 224 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यात कृषी व संलग्न कामांसाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. 224 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. ही बैठक पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीनं 2015-16 या वर्षात कृषी विभागाला 13.80 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. ही कामं डिसेंबर पर्यंत कृषी विभागानं सुरू केली नाहीत असा प्रश्न आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता. जी कामं झाली नाहीत त्या कामाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी जलयुक्त शिवाराची कामं झाली नाहीत संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे यांना आदेश दिलेत. आमदार इम्तियाज अली यांनी दूध डेअरी जवळ दवाखान्यासाठी जागेची मागणी केली आहे. या अगोदरही ही मागणी केली होती. या संदर्भात सातारा परिसरात जागेचा शोधही घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दुष्काळासाठी शासनाकडून आलेल्या निधीमध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाली आहे. यातील दोषी व्यक्तींवर 8 दिवसात फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा अशीही मागणी केली आहे. या बैठकीत प्रस्तावित केलेल्या कृषी व संलग्न सेवेसाठी 16.35 कोटी, ग्राम विकासासाठी 7.35 कोटी, पाटबंधारे आणि पूर नियंत्रण याच्यासाठी 6.50 कोटी, पारंपरिक ऊर्जा याच्यासाठी 3.45 कोटी, उद्योगांसाठी 75 कोटी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 33.60 कोटी रुपये यासह विविध योजनेसाठी 224 कोटी रुपयांसाठी या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रशांत बंब, आमदार संदीपान भुमरे, आमदार इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.